घ्या. प्रसादजी सबारे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाच्या मागील सत्रामध्ये. सत्संग शिरगाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहता मध्ये ज्यामध्ये ध्रुव इलेव्हन जय दुर्गा माता सुरई या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पार मिळेल. सुरई संघाने टॉस जिंकला आणि लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. आणि आम्ही ते केलं टीम सत्संग शिरगाव संघाला बॅटिंग साठी. पहिला बॉल या वेळेस तुम्ही पाहताय बेगाबर दिसणार असलेला गोंदाज आता बेगाने बीट करतोय. स्टॅकिंग मध्ये आकाशला तुम्ही पाहिलं खरं तर टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र भरपूर वेगानं निघून गेला. रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना सेमी फायनल टू तुम्ही एन्जॉय करता. एका बाजूला बदलापूरचा दुसऱ्या बाजूला भिवंडीचा क्रिकेट तुम्हाला मध्येच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोंदाज तयार वेगावरती स्वार पुन्हा एकदा गोंदाज तुम्ही पाहता. बॅटर पॅटच्या मधन बॉल निघून गेला एस टी रक्षकाच्या हातामध्ये. 12 चेंडूचा खेळ आता तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि खर तर गोंदाज केतन पाटीलला तुम्ही पाहता ज्याने मात्र आज दिवसभरामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. श्री गणेश वानखेडे संघ देखील आता दाखल झालाय जो मात्र अंतिम लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. फायनल मध्ये दाखल झालाय. गोरख शेकटे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सलग तिसरा बॉल आता निर्धाव तुम्हाला पाहायला मिळेल. आणि षटक क्रमांक पहिलं केतनच्या नावावरती तुम्हाला पार मिळतोय. समोर आकाशला तुम्ही पाहता अद्याप एकही धाव नाही या मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहता आकाशच्या माध्यमातून कालचा दिवस खर तर गाजवला टीम सत्संग शिरगाव संघाच्या माध्यमातून. मोरपटा संघाला परास्त करून हा संघ पुढे सरकला होता. यावेळेस पाहता चांगला फटका एक्स्ट्रा कबरला. डीप मध्ये तीन तीन खेळाडू पाठमोरे चेंडूला अडवला उत्तम फेक करतील. दरम्यान लाईनच्या बाहेर चौकार. या स्पर्धेमध्ये खर तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 40,000 व आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहू शकता. खर तर बिनार पाड्याचे आमचे किरणजी शिंदे जे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला लाभली आहे. विकासजी जमदारे यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. अविनाशजी चौधरी यांच्याकडनं तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देऊन आम्ही सन्मानित करतोय. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी जगदीशजी कडू यांच्याकडून देण्यात आली आहे. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची संपूर्ण ट्रॉफी रुपेशजी बरोडे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी कुलर संतोषी शेलार यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि पूर्ण टुर्नामेंट मध्ये त्यांच्या माध्यमातून खर तर चेडूची पूर्तता करण्यात आली आहे. ते आमचे नरेश कडू त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आभार आम्ही व्यक्त करतो. आकाश बाद झाला नवीन खेळाडू बदमध्ये नेट नंबर 3 वरती चेतन आता दाखल होतो आहे. 12 चेंडूचा सामना. खर तर नेव्याचे चेंडू या स्पर्धेमध्ये वापरण्यात आलेत. आमचे सचिनजी झांजे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडूची पूर्तता करण्यात आली आहे. त्यांचा आम्ही करतो आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. गोंदाज तयार. या बळाला देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता. फक्त तुमची डॉलर बलकावरती तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय. आणि जो चौकार आला त्या 4 धाबा धाव बलकावरती तुम्हाला पार मिळतील. टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आपला कॅप्टन आपण पाठवायचा. संघ नायक आपण येऊन व्यासपीठावरती बसा. षटक क्रमांक दुसरा पुन्हा एकदा आकाश पाटील येतोय गोंदाज मार्क वरती. आज दिवसभरामध्ये भरपूर चांगली बॅटिंग भरपूर चांगली बॉलिंग आणि भरपूर चांगला क्षेत्ररक्षण आज आकाशने केले. तोच खेळाडू आता षटक क्रमांक दुसरा तुम्हाला पार मिळेल. ऑन साईडला खेळला मोठा फटका. यावेळेस खेळला मिड विकेटला खेळाडू उपस्थित. आणि आता फटका फसला
एक चांगला फरक आहे, ज्याने कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली आहे तोच खेळाडू आता मैदान सोडत असताना. प्रणव बॅक टू द पवित्र. या फळाला देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. खरतर अगदी जमिनी लगत हा चेंडू आपण पाहिला आणि आता एक सिंगल मिळतीय. सिंगलच्या 17 टीमची टोटल धावसंख्यावरती पुढे सरकेल 5 आकड्यावरती. गुरुदास आकाश बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅटर बॉलचा संपर्क नव्हता, टप्पा पडला, चेंडू मात्र निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना आकाश पाटीलला तुम्ही पाहता षटक क्रमांक दुसरा तो हातळतो आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर लेगबायच्या स्वरूपात फक्त आणि फक्त सिंगल धाव त्याने खर्च केली आहे. राजेशजी साळवे सर करणार तर आपल्या सोबत जोडले गेलेत, एक चांगले स्कोरर आहेत, बदलापुरातील नामांकित स्कोरर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि खरंतर भरपूर चांगली स्कोरिंग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांची पाहिली आहे. खरंतर 6 पेनाने त्यांनी आज मात्र स्कोरबोर्ड सजवलंय, कौतुक व्हायला हवं कारण कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस तुम्ही स्कोरिंग करत असता त्यावेळेस भरपूर चतुराई दाखवावी लागते. प्रत्येक बॉलची अपडेट, कोणी झेल घेतला, कोणी विकेट संपादित केली, कोणता खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये, बॉलर कोण, बॅटर कोण, या साऱ्या गोष्टी मग तुम्हाला या साऱ्या गोष्टींची माहिती द्यावी लागते आणि खरंतर सिरीजसाठी कोणी धावा बनवल्या या सर्व गोष्टी साधने लेख्या जोका काढावा लागतो आणि आज राजेजी साळवे सर खर तर कौतुक व्हायला हवं. मॅन पण बेलबली अजून एक स्पर्धा बाद झालाय. निलेश मराडे देखील तुम्हाला इन एक्शन मध्ये पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. टीम श्री गणेश मानकिरी संघाचा एक सितारा, भरपूर चांगला खेळ निलेश मराडेचा आपण नेहमीच पाहिलाय आणि आज तुम्हाला इन एक्शन मध्ये पाहायला मिळतील. या वेळेला देखील गोलगिरकी घेतली, मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता, टायमिंग नव्हता, डॉटबॉलची समाप्ती होत असताना. बारा चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 7 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 8 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. चला कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हर करा कारण राकेशजी मुंडे यांचा शुभ सन्मान आपण करतो. मी मनोजी कडव यांना विनंती करेल आपल्या शुभास्थापन राकेशजी मुंडे यांचा शुभ सन्मान करायचा. पहिला डाव समाप्त झाला जिथे 7 धावा धावसंख्यामध्ये तुम्ही पाहता आणि 8 धावांचं लक्ष या मॅचमध्ये.
टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आपण कॅप्टन व्यासपीठावरती येऊन थांबा. चला स्पीड अप करा, अजून फायनलचा सामना आपल्याला कव्हर करायचा. आकाश निशांत आणि त्याच्या साथीनं आकाश पाटील गुरुदास. पहिला बॉल, पहिला बॉल गोलगिरकी घेतली आणि चालला बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर लॉंग लेगला ठोकलाय निशांत पाटीलच्या बॅटमध्ये. हा पहिला षटकार, दोन धाबाची गरज. विजयजी बरोटे आपल्या विनंती, आपण मंचावरती या. टीम बिहारफाडा संघाचे एक चांगले खेळाडू विजय बनवटे आपण सुनते, आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत या बळीला. खर तर पुन्हा एकदा गोल गिरकी घेतली, पहिला बॉल वरती षटकार ठोकला, आठ डबाची गरज आहे माझ्यापद गोरंदाज चेतनला. तुम्ही पाहतो गोरंदाजी करत असताना हा ट्रॅकर होता, हा देखील चालला तटी पॅक स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दुसरा षटकार सामना जिंकला टीम धू इलेव्हन जयदुर्गा माता सुरई संघाने. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम सत्संग शिरगाव आपण देखील बघू चांगला खेळला आपलं देखील कौतुक.